मग आज केलेली रेसिपी कशी वाटली तुम्हाला? छान होती हं? हे तुम्ही स्वतः बनवून आणि चव घेऊन कळवा. हो, घरच्या पुरुषांनी सुद्धा करायला हरकत नाही. हल्ली बरेच पुरुष हा कार्यक्रम बघायला लागले आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया कळवायला लागल्या. एकाने कळवलंय, मी केलेला पदार्थ खाऊन माझी सौभाग्यवती खुश झाली. तर एकाने कळवलंय, मी केलेला पदार्थ माझ्या आईला खूप आवडला. तर एकाने कळवलंय, माझ्या मुलांनी चक्क मला मिठीच मारली. चप्पल चोर काय बोलतोय, हे कळतंय काय असं याला तरी? खरं सांगतो मित्रांनो, स्त्री मग ती आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मैत्रीण असेल, तुमच्यासाठी खूप काही करत असते. मुलांचा सांभाळ करते, आई वडिलांची सेवा करते, ती दमत नाही, थकत नाही. तुम्ही कधी रागावून ऑफिसमध्ये निघून गेलात तर तुमच्यासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन येते. तुम्हाला थंडी वाजेल म्हणून रात्र जागून तुमच्यासाठी स्वेटर विणते. ती तुमच्यासाठी धावत असते, पळत असते, राबत असते. आज थोडासा वेळ काढा तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल स्त्रीसाठी. स्वतःच्या हाताने एक पदार्थ तयार करून तिला खायला घाला. त्याची चव तुम्हाला तिच्या डोळ्यात कळेल. तिला सांगा, तुम्हाला जाणीव आहे तिच्या प्रेमाची, तिच्या काळजीची. असा बरे लक्ष कुठे तुझं? इतकी हौस असेल ना तर टीव्ही मध्ये जाऊन बैस. अगं बाई, सॉरी हा बाबा, घ्या. सोहम, ऐकलंस का अभिजित सर काय म्हणाले? त्यांना बोलायला काय जात आहे, त्यांचं कामच आहे ते. बोलायचे आणि जेवण बनवायचे ना, खोऱ्याने पैसे मिळतात त्यांना. सोहम, तू एक काम कर ना, तुला काय काय हवंय या सगळ्याची एक लिस्ट तयार कर. म्हणजे खरं तर घरच्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात असं वय झालंय तुझं, पण तुझे स्वतःचे हट्ट संपत नाहीये. ए शुभ्रा, जेव ना ग बाळा, जेवताना बोलू नये. हा आई, तुम्ही पण बसा ना. अहो, आणते. आई, भाजी मस्त झाली आहे, मला अजून चपात्या दे ना. अहो देते. या गे, गे बाळा. आलेच? सोहम, चपात्या संपल्यात, आईने त्यांच्या पानातल्या चपात्या तुला वाढल्या. खाऊ देत त्याला. तू काय अर्धवट खाऊन लुटणार का? कुणी किती खायचं याचा अंदाज गृहिणीचा बांधायचा असतो, असं जेवण कमी पडतच कस? हो, पण आजोबा जास्त जेवण केलं आणि वाया गेलं तरी ओरडता ना तुम्ही. वाया जाता कामा नाही जेवण, ते काय फुकट येत. हो, पण आजोबा आता काल सोहमने 3 चपात्या खाल्ल्या, आज 5 खाल्ल्या, मग घरच्या गृहिणीने अंदाज बांधायचा कसा? शुभ्रा, आता खाऊ की नको की ठेवून देऊ? तर मी किती घास खातो याचा हिशेब ठेव. चांगलं शिकवते सा सुनायला. अरे जेव रे बाळा तू, जे. आई एक मिनिट, तुम्ही आता हे शिळं खाणार आहात का? अगं हे शिळं कुठे आहे, कालचंच तर आहे. आणि मला आहे सवय शिळं खाण्याची. अगं काल बबड्या जेवून आला होता ना बाहेरून, म्हणजे त्याच्या वाटणीच्या उरल्या होत्या चपात्या, त्या मी फ्रीजमध्ये ठेवतानाच म्हटलं होतं की उद्या संपवून टाकेन म्हणून. हा मग हे कोणामुळे उरलं? चूक कोणाची आहे? सोहमची ना. मग त्याला खाऊ दे शिळं. मी का शिळं खाऊ, माझी तब्येत बिघडली म्हणजे? अरे पण म्हणजे आईची तब्येत खराब झाली तर चालणार आहे का तुला? अरे पण मी कुठे सांगितलंय तिला खायला, नको खाऊ दे ना. हे बघ, माझी तब्येत बिघडली ना तर नोकरी, पगार या सगळ्यावर अफेक्ट होईल. तिची बिघडली फक्त जेवणावर अफेक्ट होईल, जे आपण बाहेरून मागवू शकतो. आसावरी गार्गे पार्सल सर, आसावरी मॅमनी तुम्हाला जो स्वेटर दिला ना, तो वॉटरप्रूफ आहे का? म्हणजे काय? नाही सर, आजच्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही तसाच अंघोळ ठेवला होता म्हणून मला असं वाटलं. म्हणजे आज सकाळी अंघोळ करताना तुम्ही तो काढलात की नाही का त्याच्यावरती अंघोळ केली? हवा ना तू टेडी तुला? सर सर, मला माहितीये त्या कार्यक्रमात तुम्ही असं म्हणालात ना की तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल लेडीसाठी नेहमी काहीतरी स्पेशल करा. पण सर,
तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल लेडीसाठी तुम्ही काय स्पेशल करणार आहात? असावरी, तू माझ्या आयुष्यात येऊन तसं फार काही काळ झालेलं नाही आहे, पण या एवढ्याशा काळात तू माझं आयुष्य, माझं अस्तित्व, माझं जगणं, माझं सर्वस्व व्यापून टाकलंयस. तुझा हात हातात घेऊन नव्यानं जग बघायचं आहे. उरलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण तुझ्या सोबतीनं, तुझ्या साथीनं, तुझ्या संगतीनं जगायचं आहे. तुझ्या आनंदात हसायचंय मला, तुझ्या दुःखात छे, पण मी तुझ्या सोबत असताना तुझ्यापर्यंत दुःख पोचूच देणार नाही मी. मग कशी होशील तू दुःखी? तुला नेहमी आनंदात ठेवायचंय मला. आसावरी, हसलीस की खूप गोड दिसतेस तू, आणि म्हणूनच मी तुझ्या सोबत असताना सतत तुला तसं गोड हसत ठेवायचंय मला. मला आश्चर्य वाटतंय, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतंय हे सगळं. आसावरी, खरंच खूप मनापासून बोलतोय मी सगळं. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? दर्द दर्द तर तर मुद्दतों से आरजू थी जिंदगी में कोई आए सोनी सोनी जिंदगी में कोई शमा झिलमिलाए वो जो आए तो रोशन जमाना हो गया एक हसीशा शुभ्रा, नाही आसावरी आत्ता कामाच्या गडबडीत असेल माहिती आहे मला, पण काम तसं महत्वाचं होतं म्हणून मी तुला फोन केलाय. म्हणजे आसावरीला जर विचारलं तर ती नाही म्हणेल मला माहिती आहे, पण आज रात्री डिनरला आसावरीला अभिज किचनला यायला सांगायचं होतं. हा, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते सर. का? आय मीन ऑल ओके ना? या ऑल ओके, पण म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसाठी तुम्ही सुद्धा काहीतरी स्पेशल करणार याचा अंदाज होता मला. येस, तुझा अंदाज खरा ठरलाय. मग प्लीज करशील का एवढं अरेंज? येस, चिंता नको. आई अभिज किचन मध्ये कसं येतील याची काळजी मी घेते. थँक्स शुभ्रा. ओके, बाय बाय भासा. बाय बाय. मॅडी मॅडी, आज संध्याकाळी अभिज किचन बंद राहील. वेलकम वेलकम वेलकम. हो, काय? आज अभिज किचन मध्ये माझ्या स्पेशल गेस्ट आहात तुम्ही. ओ, काय लाजवत आहे का मला एवढं सगळं स्वागत कशासाठी? कळेल, प्लीज कम या. प्लीज. अहो, अगं बाई, अहो केवढं मोठं ताट आहे आणि किती पदार्थ. आपल्या देशात, आपल्या संस्कृतीत आपल्या भावना व्यक्त करायला बरेचदा हे खाद्यपदार्थ मदत करतात, आपल्या मनाचा आरसा ठरतात. पदार्थ करणारा आणि जेवणारा या दोघांमधलं नातं त्यात डोकावत. म्हणजे हे सगळं तुम्ही केलं तुमच्या हाताने? तुझ्यासाठी.
मला ना खरंच कोणतरी मी अति महत्वाच्या व्यक्ती असतात ना तसं वाटायला लागलंय. काय म्हणता तू त्याला? VIP. गुड, म्हणजे माझ्यासाठी तू VIP आहेस हे माझ्या वागण्यावरून तुला जाणवलंय तर घेत. कशाला एवढे कष्ट घेतले तो, कशाला एवढा वेळ वाया घालवला? तूही घेतलेस की माझ्यासाठी कष्ट? तूही घालवलायस की वेळ माझ्यासाठी वाया? तुझ्याकडे नसताना, चक्क माझ्यावर चिडलेली असताना सुद्धा पदर खोचून घरगे शिकवायला प्रज्ञाकडे आली होतीस ना, आठवतंय का? पदार्थातल्या साधेपणाचा स्वाद काय असतो तुझ्यामुळे तर कळलं मला. खिरीमध्ये साखर मिसळावी तसं तू माझ्या आयुष्यात एक वेगळाच गोडवा मिसळलास असं. माझ्यासारख्या शेफचं आयुष्य फोडणीचा भात, खोबऱ्याची वडी, भरली भेंडी, चटणी, ठेचा, लोणच्यानं सजावून टाकलं असतो. एखाद्याला पोटभर जेवू घालण्याचं काम गृहिणी करतेच, पण एखाद्याचं आयुष्य सुखानं भरून टाकण्याचं काम सगळ्यांना जमत असं नाही. तू ते केलंस. मला माहित नाही आज मी तयार केलेले पदार्थ तुझ्या घरी खाल्लेल्या वरण भाता इतके चविष्ट स्वादिष्ट लागतील का नाही, पण मला एवढंच माहिती आहे की मी हे सगळे पदार्थ खूप मनापासून बनवले, तुला थँक्स देण्यासाठी बनवले. हो काहीतरीच काय, थँक्स कशासाठी? सगळ्यासाठी, सगळ्यासाठी. तुझ्यासोबत घालवलेल्या मैत्रीच्या प्रत्येक क्षणासाठी, तू मला शिकवलेल्या सगळ्या पदार्थांसाठी, तू माझं आयुष्य व्यापून टाकलंयस त्यासाठी, आणि हो नुकतंच तू मला एक गोड गिफ्ट दिलं स्वेटर त्यासाठी. खरं सांगू का, मला ना खरंच मी कुठल्या तरी स्वप्नात आहे असं वाटतंय. म्हणजे माझा विश्वासच बसत नाही मी अशी तुमच्या समोर बसते आणि तुम्ही हे एवढं सगळं माझ्यासाठी केलंय. मला सवय नाही या गोष्टींची, खर तर मला मैत्रीची ही सवय नाहीये. माझ्या आयुष्यात या वळणावरती कोणीतरी येईल, माझा मित्र बनेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तुम्ही म्हणताय की मी तुम्हाला काहीतरी शिकवलो, पण आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवायचा हे मी मात्र तुमच्याकडनं शिकले. त्या दिवशी ते त्या टपरीवरती काय आपण प्यायलो होतो, तो कटिंग चहा. तो कटिंग चहा इतका मस्त लागतोय मला तुमच्यामुळे कळलं. माझा आवडता भोपळा माझ्या आयुष्यात तर हरवला होता, तुमच्यामुळे पुन्हा एकदा तो माझ्या आयुष्यात आला. तुम्ही म्हणताय की तुमच्या आयुष्यात मी खिरीची गोडी आणली, पण खरं तर तुम्हीच माझ्या आयुष्यात क्रीम ब्रुलेची गोडी आणली. बरोबर आहे ना? माझ्या नकळतच मी माझ्या स्वतःची काळजी घ्यायला लागली, कारण माझी काळजी करणार घराबाहेर कोणीतरी आहे याची जाणीव होतीये मला. माझ्या लहान सहान गोष्टींसाठी तुम्ही किती धावपळ करता, किती हक्काने करता सगळं. मैत्री इतकी छान असू शकते मला खरंच वाटलं नव्हतं कधी. मी खरंच स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते. खर तर मीच भाग्यवान आहे. हे सगळं मी तयार केलेले पदार्थ तू खाणार आहेस, पण तुला गंमत माहितीये का, हे सगळे जे पदार्थ आहेत ना हे गरम गरम जास्त चांगले लागतात. मी एकटीनेच जेवायचं का? आज तसंच आहे, चल 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 सुरू कर. ए थांब थांब थांब, मी तुझ्यासाठी गरम गरम पुऱ्या तळून आणतो. आता एवढं सगळं असल्यावरती पुऱ्या कशाला अडकेल? अरे असं कसं, मला मन भरून तुला वाढू तर दे. आता आलो. हॅलो आई, कुठे आहेस तू? मी बाईक वरून पडलो. अग बाई, खूप लागलंय माहितीये मला, डोक्याला खोक पडलीय, रक्त सुद्धा थांबत नाही आई. हो हो बाबड्या, तू काळजी करू नकोस, मी लगेच येते. हा बाळा, काय झालं सावरी? बबड्यानं बाईक वरनं पडलाय, त्याला लागलंय, मला जावं लागेल. मी येते. हे सोहम, एवढं काही झालेलं नाही तुला, असं का बोललास तू आईंना?
किती टेन्शन आलं असेल त्यांना. हे बघ, माझी आई आहे, मी कधी पण फोन करेन तिला. अरे हो, पण जरा विचार करून बोलावं ना, जबाबदारीने वागायला शिक की जरा. बडबडून काय बसलीस, कळवळतोय तू, दुखतय त्याला. आणि यावेळी असावरी कुठे गेली आता, पोराकडे लक्ष नको का द्यायला. कशाला आजोबा, मी बघते ना सोहम कडे. सोहम तू चल आतमध्ये औषध. ऐक, हळू दुखतय. हो सावकाश, चल ये आतमध्ये औषध लावते. मला औषध लावून दे सोहम. बघू बघू काय झालं का त्याला. अरे सोन्या सोन्या, काय झालं रे राजा तुला. अगं बाई, तू कुठे होतीस, केव्हा फोन केलाय तुला, इतका वेळ लागतो यायला. अरे हो, सॉरी सॉरी राजा, तू किती लागले ग. अरे बापरे, ऐक ऐक सोन्या. अगं हेच सांगतोय मगाचपासून शुभ्राला, बघ ना तिला कळत नाहीये. अरे पण तू औषध लावूच दिला नाहीस तर कसं चालेल सोहम, ते बरं कसं होईल. थांब थांब, मला दे मला दे शुभ्रा. अगं काय ना, तो लहान होता ना तेव्हापासून एक त्याचं, त्याला ना असं अगदी फुंकर मारायला लागते ग. झोपला बघ माझ्या बबड्या. व्यक्त्याचा डोळा लागला आणि फोन कुठे वाजला. हॅलो हॅलो आसावरी, बरं आहे का ग सोहम? बरं आहे हो, वरवर खरचटलंय त्याला. मी औषध लावून दिलंय, आता जरा डोळा लागलाय त्याचा. गुड, म्हणजे डॉक्टरकडे नेण्याची गरज नाहीये. नाही नाही, असं नाही वाटत आहे. ऍक्च्युली मी इथे तुमच्या बिल्डिंगच्या खालूनच बोलतोय. अगो भाई, तुम्ही इथे खाली आलाय? हा, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, तू येशील का खाली? हो येते. अगो शुभ्रा, डोंट वरी, मी आहे सोहम जवळ, तुम्ही या जाऊन. येते. आसावरी मी इथे. अगो भाई, तिकडे उभे आहात का तुम्ही? चला चला ना, वर चला ना. नाही नको, सोहम बरा आहे ऐकूनच बरं वाटलं मला. सॉरी अहो, म्हणजे सोहमचा असा फोन आला ना, मला काही सुचेच ना, मी लगेच तशीच धावत निघाले. सुखी आहे असावं, सोहमला तुझी गरज होती ना. आणि तसंही सोहम बाईकवरून पडला हे कळल्यानंतर तुझं तिथे लक्षच लागलं नसतं माहितीये मला. एका आईला जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा आपलं मूल सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, हे कळत नाही का मला. ते एक रिक्वेस्ट करायची आहे तुला. देव न करो यापुढे अशी कधी वेळ आलीच तर प्लीज एकटीने पाणी खून धावपळ करू नकोस. मी आहे, लक्षात ठेव मी आहे. आसावरी, तुझ्या घरच्यांची तुझ्या इतकीच मला सुद्धा काळजी वाटते ग. तू एकटीने धावपळ करायची गरज नाही आहे. तुझ्या अडीअडचणीला, तुझ्या हाकेला ओ देणारा, तुझ्या हक्काचा एक मित्र सदैव तुझ्या सोबत आहे, हे लक्षात ठेव. वेळ आली तर तुझी सोबत करायला, गरज पडेल तर तुला आधार द्यायला, कधी तुझ्या पुढे कधी तुझ्या पाठीशी कधी तुझ्या बरोबर, सदैव तुझ्या बरोबर राहायचंय मला. तुला तुझ्या मनातलं काही सांगावं असं वाटलं, मला माझ्या मनातलं काही कुणीतरी ऐकावं असं वाटलं तर तुला माझी मला तुझी सोबत करावीशी वाटते मला. यापुढे तुझ्या सुखात दुःखात अडीअडचणीत आणि अगदी सहजही तुला कधीच एकटं पडू द्यायचं नाही आहे मला. म्हणजे माझ तुझ्यावर प्रेम आहे असं आहे. माझ्याशी लग्न करशील?